नमस्कार मित्रांनो, वाईडी बाबा केबोल या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. एकदा पदवी पूर्ण केली की बऱ्याच विद्यार्थ्यांना एमबीएला ॲडमिशन घ्यायची इच्छा असते, पण काय आहे एमबीए, का करावे एमबीए, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला प्रश्न तुमच्या मनात येत असेल तो म्हणजे एमबीए कोर्स म्हणजे नेमकं काय. तर मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हा एक खूप जास्त पसंती दिलेला पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे. महाराष्ट्रामध्ये आता जवळजवळ प्रत्येक शहरामध्ये एमबीएचे कॉलेज आहे, त्यामुळे एमबीएसाठी कॉलेज भेटणे खूप अवघड आहे असं काही नाही. पुढचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल की एमबीए कोर्स करण्यासाठी मी पात्र आहे का. जर तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले असेल आणि तुम्ही तुमची पदवी 50% जास्त एकूण गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहात तर तुम्ही एमबीएसाठी पात्र आहात. एमबीएसाठी सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स कोणत्याही साईडमधून तुम्ही ग्रॅज्युएशन केलेले असले तरी तुम्ही प्रवेश घेण्यासाठी पात्र आहात. अशी काही अट नाही की एमबीए करण्यासाठी तुमचे एज्युकेशनल बॅकग्राऊंड कॉमर्स साईडचे असावे. एमबीएसाठी पात्र असण्यासाठी सायन्स, आर्ट्स किंवा कॉमर्स यामधील कोणत्याही क्षेत्रामधून तुमची पदवी झालेली पाहिजे. पदवीमध्ये तुम्हाला 50% जास्त गुण पाहिजे. जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचे 45% गुण पाहिजे. आपण कोणतीही एक प्रवेश परीक्षा पास पाहिजे. पुढचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तो म्हणजे मी कोणती एमबीए प्रवेश परीक्षा द्यावी. तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही MAHCET ही प्रवेश परीक्षा देणे गरजेचे आहे. काही कॉलेज त्यांची वेगळी स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम घेतात. काही एमबीए प्रवेश परीक्षेंची नावे MAHCET, CAT, SNAP, ZAT, CMAT. पुढचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल की एमबीए कोर्सला प्रवेश घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे. तर एमबीए कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्ही याची पुष्टी करा की तुम्ही एमबीएसाठी पात्र आहात का. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही एमबीएच्या प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरा आणि परीक्षा द्या. परीक्षेचा निकाल जेव्हा जाहीर होतो तेव्हा कॅप राऊंडला सुरुवात होते, तेव्हा तुमच्या जवळच्या एमबीए कॉलेजला जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला लांबच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे असेल पुणे, मुंबई, तरीही तुम्ही जवळच्या एमबीए कॉलेजला जा आणि ऑप्शन फॉर्म भरा. ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे हे विचारले जाते. तेथे आपली इच्छित महाविद्यालये निवडा. जेव्हा फर्स्ट राऊंड डिक्लेअर होतो तेव्हा तुम्हाला कोणते कॉलेज मिळाले आहे ते चेक करा आणि जर तुम्हाला ते कॉलेज पसंत असेल तर सीट कन्फर्म करा. पुढचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल की एमबीए कोर्सची फी किती असते. एमबीए कोर्सची फी सरासरी 1.5 लाख आहे. एमबीए कोर्ससाठी कॉलेज 50,000 ते 25 लाखपर्यंत फी आकारू शकते. ते तुम्ही कोणत्या कॉलेजवर प्रवेश घेत आहात त्यावर अवलंबून आहे. प्रत्येक कॉलेजचे फी स्ट्रक्चर वेगवेगळे असते. पुढचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल, मला एमबीए कोर्समध्ये काय शिकवले जाईल. एमबीए कोर्समध्ये या 3 गोष्टींवर तुम्हाला शिक्षण दिले जाते. फर्स्ट म्हणजे थेअरी क्लासेस, यात तुमचे थेअरी क्लासेस होतात. सेकंड प्रॅक्टिकल क्लासेस, यात तुमचे प्रॅक्टिकल होतात. आणि थर्ड इंटर्नशिप, यात तुम्हाला इंटर्नशिप करायचे असते. एमबीए कोर्स करताना तुम्हाला एक स्पेशलायझेशन निवडावे लागते. एमबीए कोर्स जास्त पसंत केलेले 3 स्पेशलायझेशन आहेत. फर्स्ट म्हणजे फायनान्स, सेकंड म्हणजे मार्केटिंग आणि थर्ड म्हणजे ह्युमन रिसोर्सेस. पुढचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल, मी एमबीए कोर्स का करावा. तर एमबीए करण्याचे वेगवेगळ्या लोकांची वेगळी कारणं असतात. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एमबीए केल्याने तुम्हाला जॉब भेटतो. खूप लोक एमबीए फक्त चांगला जॉब भेटावा म्हणून करतात. जे लोक ग्रॅज्युएशन करून जॉब करत आहेत ते एमबीए करून त्यांचे स्किल वाढवतात. असेही किती लोक असतात की त्यांनी जे ग्रॅज्युएशन केलेले आहे त्यावर त्यांना जॉब भेटत नाही, परंतु एमबीए कोणतेही ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी करू शकता. त्यामुळे त्यांना एक संधी भेटते एमबीए करून जॉब करण्याची. विचार करा की तुमचा ग्रॅज्युएशन तुम्हाला जर जॉब देण्यासाठी सक्षम नाही आणि एमबीए करून जर तुम्हाला जॉब भेटत असेल तर का करू नये एमबीए. असे काही लोक आहेत की जे एमबीए करून स्वतःचा बिझनेस चालू करतात. पुढचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल, एमबीए कोर्स केल्यावर मला नोकरी भेटेल का. हो, एमबीए कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हाला नोकरी भेटण्याची खूप जास्त शक्यता असते. पहिले म्हणजे जवळ प्रत्येक एमबीए कॉलेजचे स्वतःचे प्लेसमेंट सेल असते, जे विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट कंपनीमध्ये करून देते. कॅम्पस प्लेसमेंटसाठी खूप कंपनी येतात आणि विद्यार्थ्यांना जॉब ऑफर देऊन जातात.
जर कॅम्पस प्लेसमेंटनी तुम्हाला जॉब भेटला नाही तर बऱ्याच कंपनी त्यांच्या स्वतःच्या प्लेसमेंट ड्राइव घेतात, त्यात तुम्ही भाग घेऊन जॉबसाठी अर्ज करू शकता। तुमच्याकडे MBA ची पदवी असल्यास तुम्हाला जॉब भेटण्याची खूप जास्त शक्यता आहे। MBA नंतर सरासरी तुम्हाला 3 लाखाचे वार्षिक पॅकेज भेटते। पुढचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल, मी जॉब करून MBA करू शकतो का? स्पष्ट सांगावे तर MBA करताना फुल टाइम जॉब करणे शक्य नाही, पण तुम्ही पार्ट टाइम जॉब करू शकता। खूप लोक MBA करताना पार्ट टाइम जॉब करतात। जर तुम्हाला फुल टाइम जॉब करायचा असेल तर तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीद्वारे करून एक्सटर्नल MBA करू शकता। मी एक्सटर्नल MBA केला पाहिजे का असंही तुम्हाला वाटत असेल तर एक्सटर्नल MBA शक्यतो ते लोक करतात ज्यांना जॉब भेटलेला आहे। एक्सटर्नल MBA साठी तुम्ही पात्र आहात का? तुम्ही 50%पेक्षा जास्त एकूण गुण मिळून ग्रॅज्युएट आहात तर तुम्ही एक्सटर्नल MBA साठी पात्र आहात। एक्सटर्नल MBA साठी त्याच अटी आहेत ज्या रेगुलर कॉलेज MBA साठी असतात। एक्सटर्नल MBA साठी पात्र होण्यासाठी या अटी महत्त्वाच्या आहेत। फर्स्ट म्हणजे ग्रॅज्युएशन झालेले पाहिजे, कोणतेही ग्रॅज्युएशन चालते। ग्रॅज्युएशनमध्ये तुमचे एकूण गुण 45%पेक्षा जास्त पाहिजे। रिझर्व कॅटेगरीसाठी 40%पेक्षा जास्त पाहिजे। YCM ची एंट्रन्स एक्झाम दिलेली असली तर उत्तम। YCM प्रवेश परीक्षेची फी फक्त 500 रुपये आहे। पुढचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल, एक्सटर्नल MBA या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया कोणती आहे? तर YCMOU द्वारे जर तुम्हाला एक्सटर्नल MBA करायचे असेल तर YCMOU त्यासाठी प्रवेश परीक्षा घेते। ह्या प्रवेश परीक्षेची फी 500 रुपये आहे। ही प्रवेश परीक्षा 100 गुणांची असते। या प्रवेश परीक्षेचे फॉर्म कधी सुटतील, परीक्षा कधी होईल या माहितीसाठी तुम्ही YCMOU ची जे अधिकृत ऑफिशियल वेबसाईटवर लक्ष ठेवा। पुढचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल, एक्सटर्नल MBA साठी प्रवेश शुल्क किती लागतो? तर YCMOU मध्ये तुम्हाला पहिल्या वर्षामध्ये 15,000 इतके शुल्क भरावे लागेल। दुसऱ्या वर्षामध्ये प्रोजेक्टचे शुल्क पण आकारले जाते, त्यामुळे दुसऱ्या वर्षाचे पूर्ण शुल्क 17,500 इतके आहे। जर तुम्ही एखाद्या विषयामध्ये नापास झाला तर त्याची परत परीक्षा देण्यासाठी तुमच्याकडून 150 रुपये इतके शुल्क आकारले जाते। पुढचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल की रेग्युलर MBA आणि एक्सटर्नल MBA यामध्ये कोणता MBA कोर्स फायद्याचा ठरेल? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सध्या काय करत आहात त्यावर अवलंबून आहे। जर तुम्ही नवीन पदवीधर असाल तर तुम्ही एक्सटर्नल MBA करावा असा सल्ला मी देत नाही, कारण पुढे तुम्हाला जॉब सापडायला प्रॉब्लेम येऊ शकतो। कॉलेजमधून रेग्युलर MBA केल्याने तुम्हाला कॅम्पस प्लेसमेंटमध्ये जॉब भेटण्याची खूप संधी असते। असे खूप कॉलेजेस आहेत जे त्यांच्या 75%पेक्षा जास्त मुलांना कॅम्पसमधूनच नोकरी मिळवून देतात। जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही एक्सटर्नल MBA करायला काही हरकत नाही, कारण त्यामुळे तुम्हाला फक्त फायदाच होतो। आशा करतो की ही व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।